करवंद खायला आलो होतो तर तिकडे माकडं खात होती, इकडे करवंदाची जाळी दिसली आहे मला. लेट्स सी, कच्ची तरी दिसत आहेत मला, कच्ची. हा एक पिकला येत आहे मध्ये. थांबा ऐक. ओके, गोड वगैरे नाही आहे पण आहे बरी आहे. एक पिकलेलं तर खाल्लं आहे, पिकलेली बाकीची दिसत नाही आहे पण कच्ची आहेत बऱ्या प्रमाणात. म्हणजे आता थोड्या दिवसात ती पिकतील पण कच्ची नको बाबा. कसा कोरडा होतो कच्ची खाल्ल्याची. एनिवे बघतो पुढे काय मिळतंय. नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. काही ना, आज काय विशेष असं कुठलं ठिकाण एक्सप्लोअर करत नाही आहे. ॲक्च्युली दुपार आहे, आज घरी थांबलो आहे आणि घरी खूप कंटाळा आला, त्यामुळे म्हटलं चला विचार केला माथेरान घाटामध्ये एक फेरफटका मारावा आणि करवंद वगैरे आलेत का नाही हे जरा बघायचं होतं. खरं तर दुपारी झोपणं वगैरे हे माझं पिंड नाही आहे, त्यामुळे घरात कंटाळा आला, गाडी काढली आणि आता निघालोय. माथेरान घाट लागलाय, तर खूप कडक ऊन आहे पण वॉटर पाईप वगैरे त्या एरियामध्ये थोडीशी सावली असते बऱ्यापैकी, त्यामुळे बघू आता काय काय. थोडासा एक फेरफटका मारतो आणि जे काय दाखवता येईल ते तुम्हाला निश्चितच दाखवेन. साधारण 5 किलोमीटर अंतरावर इथे वॉटर पाईप नावाचं स्टेशन आहे, ते माझ्या मागे दिसतंय आणि ही मिनी ट्रेनची ट्रॅक आहे. दुसरं स्टेशन आहे, तिथपर्यंत आलो आहे, थोडंसं आतल्या बाजूला आलो. इथे 2-3 करवंदीच्या जाळी आहेत पण मला तुम्हाला दिसतं आहे की नाही माहीत नाही, पण मागे करवंदाच्या जाळीवरसुद्धा माकड आहेत, त्याच्यामुळे आपल्यासाठी काही करवंद त्यांनी ठेवलेली नाही आहेत. पूर्ण जाळीच्या जाळी पूर्ण रिकामी आहे आणि राहिलेली जी वरची करवंद आहेत ती आता ती देखील ते सोडत नाही, म्हणजे ती देखील ते खात आहेत. दाखवतो फार सुंदर दृश्य आहे खरं तर. बघा छोटा जो माकड आहे त्याने काहीतरी उंबराचं फळ घेतलंय, फार छोटा आहे, फार क्यूट दिसतंय ते खरं तर. आणि बाकीचे जे मंडळी आहेत, 1 मिनिट मला दाखवतो. बघा हा जो दिसतोय हा करवंद खातोय, खाली तर काही ठेवलेलं नाही, आता वरती तो चाललाय, एवढ्या काट्यांमध्ये चाललंय. किती म्हणजे एक्सपर्ट असतात हे सगळी माकडं, काट्यांमध्ये सुद्धा एकदम वरती चढण्यामध्ये. खूप शांत असलेलं हे वॉटर पाईप स्टेशन. नेरळवरनं एकदा मिनी ट्रेन निघाली की जुमापट्टी आणि त्यानंतर वॉटर पाईप स्टेशन. इथे अजिबात कुठल्याही प्रकारचा गोंगाट नसतो आणि बाजूला हे समोर जे दिसतंय ना तिथून एक बाईक चालली, ॲक्च्युली तो रस्ता आहे माथेरानला जाणारा. आणि हा स्टेशनचा उर्वरित भाग फार सुंदर आहे, म्हणजे दुपारच्या वेळेस इथे फार असं बसायला फार रममाण अशी जागा आहे, त्यामुळे कधी आला माथेरान घाटामध्ये तर वॉटर पाईप स्टेशनला नक्की भेट द्या. हा जो वळणावळणाचा जो रस्ता आहे ना मिनी ट्रेनचा, हा खरंच त्याचा अनुभव एकदम अद्भुत असतो. म्हणजे संपूर्ण डोंगराला वळसा घेत घेत ही आपल्याला माथेरानपर्यंत पोहोचवते, त्यामुळे असे जे रस्त्यामधले जे हे टर्न जे आहेत, ही जी वळणं आहेत, ही अनुभवायला वेगळी मजा असते. त्यामुळे मिनी ट्रेनचा देखील तुम्ही कधीतरी नक्की अनुभव घ्या, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. हां, इकडे बाहेर आल्यानंतर मेन रोड जो आहे तो क्रॉस होतो, बघू शकतो जसं काय समोरून एक ट्रक दिसतो आपल्याला आणि पुढे अगदी लास्टपर्यंत बरेच लोक दिसत आहेत ट्रॅकला. खरं तर रेल्वेचं काम चालू आहे. रोडच्याच बाजूला ही करवंदीची दुसरी एक जाळी आहे,
आणि याला बऱ्यापैकी करवंद पिकलेली आहेत, पण आंबट आहेत. एक ट्राय केलं मी. या मिनी ट्रेनच्या ट्रॅकने थोडं चालून इथपर्यंत आलो आहे, आणि हे इथं बघू शकता तुम्ही. असे मधून हे पाण्याचे वाट मार्ग आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये इथून पाणी येतं, पण इथून जर वरती गेलो ना तर खूप सुंदर अशा सावलीच्या जागा आहेत बसायला, जिथे निवांत आणि एकांत वाटतो. म्हणजे पूर्वी आम्ही यायचो अशीच एक पुढे एक जागा आहे, मी ती देखील दाखवतो. कदाचित आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. ही बघा, हीच ती जागा आहे ज्याच्याबद्दल मी म्हणत होतो. रस्त्याच्या अगदी बाजूला आहे, पण असं म्हणजे दुपारीचं वेळ आहे अशी काय वाटत नाही इथे आल्यानंतर. पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर्णतः शांतता. वाऱ्याचा आवाज येतो आहे, मागे सुंदर असा गारवा ऐकलाय. म्हणजे सावलीच इतकी आहे की ऊनाचं असं कवडसं मध्ये मध्ये दिसतंय, पण त्याच्या खेरीज इथे ऊन देखील पोचत नाही इतकी घनदाट अशी इथं झाडी आहे. आणि भारी आहे ॲक्च्युली, जंगल फिरायला मजाच वेगळी असते. सह्याद्रीच्या जंगलात जेव्हा आपण फिरतो ना, तेव्हा अमेझॉन व्हॅली किंवा तत्सम परदेशातले जे काही प्रदेश आहेत ना, ज्याला आपण फार निसर्ग संपन्न म्हणतो, अर्थात ते आहेत, पण आपल्याकडचा निसर्ग, समृद्ध निसर्ग पाहिल्यानंतर असं कदापि वाटणार नाही आपल्याला की आपण तिकडे गेलं पाहिजे किंवा परदेशातील ते प्रदेश फिरले पाहिजेत. आपल्याकडे इतका समृद्ध प्रदेश असताना देखील आपण तिकडे जात असतो. खऱ्या अर्थाने आपल्याला सह्याद्री आणि आपले जे रेंज आहेत, फॉरेस्ट रेंज, हे आपण पहिले आपल्याला एक्सप्लोर करायला पाहिजे आपल्याला, आणि त्यानंतरच बाहेर गेलं पाहिजे. पानं इतकी मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत, कारण पानगळ झालेली आहे, नवीन पालवी फुटलेली नाही आहे, आणि पडलेली पानं त्याचा थर इतका मोठा आहे की अंदाज येत नाही नक्की पाय कुठे ठेवायचा. काहीतरी वेगळं दिसते, कैरी आहे, कैरी. वर आंब्याचं झाड आहे, हे बघा, कैऱ्या मोठ्या प्रमाणात लागल्या. याला रायवळी किंवा आपलं गावठी आंबे असे म्हणतात. फार जास्त मोठ्या आकाराचे होत नाही, त्यामुळे लोणचं किंवा मुरांबा याला जनरली वापरलं जातं. तर मंडळी, छोटीशी आपली जी जंगल सफारी होती किंवा जंगलामध्ये आपण फार थोड्या वेळासाठी उडकायला आलो होतो, किंवा उडकायला नाही म्हणता येणार, फिरायला आलो होतो, वेळ होता थोडासा, आणि जो काय अनुभव घेतला. पण खरंच सांगायचं झालं ना तर जंगलामध्ये फिरण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. तो कधीही या, अर्थात तुम्हाला तशी आवड असायला हवी. तर मी फिरलो थोडंफार इथे वॉटरपाईपच्या साईडला, वॉटरपाईप स्टेशनच्या आजूबाजूला, छान वाटलं आणि तुम्हाला दाखवण्याचाही थोडासा प्रयत्न केला. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की कळवा, आणि असे छोटे छोटे व्हिडिओ आता रेग्युलर बेसिसला नक्की बनवत राहील. पण तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा की कशामध्ये इम्प्रूव्हमेंट अजून केली पाहिजे, अजून काय करायला हवं. ओके, दूरदास थांबतो, थँक्यू.